त्यानंतर आता माहितीसाठी चिंतेची बातमी आहे, कारण लोकपोल या संस्थेनं केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील असा दावा लोकपोल या संस्थेनं केला आहे. महाराष्ट्रातील एकूण कसं चित्र असेल महाविकास आघाडी आणि महायुतीचं पाहूयात. लोकपोलच्या सर्वेनुसार महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीला 115 ते 128 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 5 ते 18 जागा मिळतील अशी शक्यता आहे. विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत. महायुतीला 15 ते 20 तर महाविकास आघाडीला 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात 47 जागा आहेत. महायुतीला 20 ते 25 तर महाविकास आघाडीला 20 ते 25. ठाणे कोकणमध्ये एकूण 39 जागा आहेत. महायुतीला 25 ते 30 तर महाविकास आघाडीला 5 ते 10. मुंबईत एकूण जागा आहेत 36. महायुतीला 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीकडे 20 ते 25 जागा जातील अशी शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा आहेत 58. महायुतीला 20 ते 25 तर महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे. मराठवाड्यात एकूण जागा आहेत 46. महायुतीला 15 ते 20 तर महाविकास आघाडीचे 25 ते 30 उमेदवार विजयी होतील असा लोकपोलचा सर्वे आहे. या सर्वेवरून राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटल्यात ते आपण पाहूया. सर्वे तर पहिल्या सर्वेपासून आतापर्यंत भाजपवाले थकून गेलेत वरच्यावर सर्वे करता करता. त्यांना वाटलं आता आमची परिस्थिती सुधारेल, बहिणी आम्हाला मत देतील. पण बहिणीने सांगितलं हे लुटारू भाऊ आहे, हे लुटारू भावांना टॅक्सच्या रूपानं महागाईच्या रूपानं आमच्या बहिणींना लुटत आहेत, त्यामुळे यांना मतं द्यायचं नाही ठरवलं. सर्वे त्यानंतरसुद्धा महाविकास आघाडीच्या बाजून आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रचंड यश येणाऱ्या विधानसभेत मिळवतील आणि पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा या विधानसभेवर फडकेल, आमचं सरकार येईल हे सांगायला सर्वेची आवश्यकता नाही.